कार्यक्रमाचे सरकार मोती माननीय श्रीयुत महेश पाटील साहेब अपर मुख्य सचिव नगर विकास विभाग यांचं आगमन झालेलं आहे. कार्यक्रम जरी सुरू व्हायला वेळ असेल तरी सुद्धा आपण टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. नगर विकास विभाग माननीय डॉक्टर श्रीयुत किरण कुलकर्णी जी आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय त्यांच्यासोबत आहेत माननीय श्रीयुत गणेश देशमुख जी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुख्य अधिकारी संघटना मुंबई. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अगदी काही क्षणातच आपल्या सोबत असतील ॲडव्होकेट डॉक्टर स्वाती महेश पाठक. महाराष्ट्र राज्य मुख्य अधिकारी संघटना मुंबई आयोजित माननीय श्रीयुत महेश पाठक साहेब अपर मुख्य सचिव नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या कार्य गौरव सोहळ्याला उपस्थित सर्वांचं विशेषतः मंचावर उपस्थित माननीय मंत्री महोदयांचं सन्माननीय पाहुणे मान्यवर अतिथी आणि या देखण्या सभागृहात उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी आणि हितचिंतकांचं मी मानसी सोनटक्के मनपूर्वक स्वागत करते. श्री गणेश हे विद्या आणि कलांचं आदिदैवत. कुठल्याही शुभ कार्याची शुभ कार्यक्रमाची सुरुवात ही गणेशाच्या चरणी नतमस्तक होऊन त्याचे आशीर्वाद घेऊन केली जाते. ऐकूया गणेश स्तवन सादर करते चैन आणि सपना. वातावरण अगदी पवित्र प्रसन्न झालेलं आहे आणि आता पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचं स्वागत करतील महाराष्ट्र राज्य मुख्याधिकारी संघटनेचे अध्यक्ष माननीय श्रीयुत गणेश देशमुखजी. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय नगर विकास मंत्री श्रीयुत एकनाथ शिंदे साहेब यांनी पुष्पगुच्छाचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करते. आणि आता कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती माननीय श्रीयुत महेश पाठक साहेब अपर मुख्य सचिव नगर विकास विभाग यांचं स्वागत करतात श्रीयुत गणेश देशमुखजी. ॲडव्होकेट सौ स्वाती महेश पाठक यांचं देखील खूप खूप स्वागत आहे मॅम तुमचं. डॉक्टर किरण कुलकर्णी माननीय आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय यांचं स्वागत करतील डॉक्टर प्रशांत रसाळ सरचिटणीस महाराष्ट्र राज्य मुख्याधिकारी संघटना मुंबई. मंत्री महोदय आपण पाहू शकता की माननीय श्रीयुत पाठक साहेबांचा स्वागत आणि त्यांचा सत्कार. धन्यवाद. आपल्याला दिसते आता येते मंचावर ती
कोल्हापूरच्या अंबाबा आपण ज्यांना महालक्ष्मी आई म्हणतो त्यांची मूर्ती अतिशय सुबक अशी मूर्ती आहे. स्वाती पाठक यांचा देखील सत्कार विशेष पैठणी देऊन आपण सत्कार करतोय. पैठणीचा स्वीकार झालेला आहे. सपत्नीक उपस्थिती लाभलेली आहे आपल्याला आजच्या दिवशी. धन्यवाद.